सांगतो कशाला, ऑडिट कर फॉडिट कर, काय करायचं ते कर, तुझ्यासारखा का मी नंगा होतो का? बाप दाद्यापासून श्रीमंत आहे, तुझ्यासारखा काय हमालन ते काय भंगार विकणारा विकणारा मी होतो का? मी एक चांगल्या घरचा माणूस आहे, तुला काय ऑडिट करायचं ते कर, सरकार तुझं आहे, कुठलं ऑडिट करायचं काय, भानगडी करायचं कर, आता ती ईडी लावला इन्कम टॅक्स पाहिला, आणखी तुला बघायचं ते बघ त्या ठिकाणी तुझी काय कुवत आहे, तुझी किंमत काय आहे, हे स्वतः तर तपासून घे, समाजामध्ये काय मान्यता आहे, किंमत आहे, एवढी शक्ती जर लोकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी लावा ना, तुमच्यामध्ये दम असेल तर त्या कापसाला भाव देऊन दाखवा ना या ठिकाणी, ते बोलायला तयार नाही, बाकीच्या भानगडी काय काढत असं, तुम्हाला काढायचं ते काढा, तुम्हाला कोणी अडवलेलं आहे? उनके घर का भंगार मैं लेने जाता था, उनको ऐसा लगा क्या बात करते, भंगार बेच के अभी देखो उनकी एक विकृति है, खडसे ही एक विकृति आहे, त्यांचा बाप काय सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले का, सोन्याचंच हे विकायचं का, मी किती वेळेस बोललो की परिवारावर जाणं, मी कधी भंगार विकलं, काय बोलायचं काय नाही बोलायचं, अरे बाबा आम्ही काहीतरी विकून व्यवसाय करून कमवलं, इमान विकला नाही, त्यांच्यासारखं जर बोललो त्यांनी इमान विकून पैसे कमवले, पक्षाशी गद्दारी केली, काय नाही केलं, आणि खडसे पुराण हे फार आता चावण्यासारखं राहिलेलं नाही आहे, बुढ्यासाठी आ गया आहे, छोड दो, तुम्हाला चॅलेंज केलं आहे त्यांनी, तुम्हाला जे करायचं ते करा, आम्ही थोडं थांबवलं आहे, चालू जे ना, त्यांना ते कागदावरचे उत्तरं कागदाने भेटतील, शाब्दिक उत्तरं शब्दाने भेटतील, त्यांना ज्या ज्या भाषेत समजेल त्या त्या भाषेत त्यांना आम्ही मी उत्तरं देऊ, त्यात बाबाबद्दल काही काळजी करण्याचं कारण नाही, मी त्यांना अनेक आव्हानं दिली, त्यांनी एकही आव्हान अजून स्वीकारलेलं नाही, त्याच्यामुळे ते एखाद्या आव्हानाला का स्वीकारत नाही, जबाबदारी का घेत नाही, दूध संघाच्या संदर्भात आताच त्याचे अधिकृत आकडेवारी की बाबा त्यांच्या कार्यकाळात किती नफा राहिला किती तोटा राहिला आमच्या कार्यकाळात काय झालं, हा तुलनात्मक अधिकृत त्याचं बॅलन्स शीट सर्टिफाईड तुमच्यासमोर कधी ना कधी येईल ते कळेलच, त्याच्यामुळे मी काय केलं आमच्या लोकांनी काय केलं सगळ्यांनी काय झालं तिथं हेही कळेल, आणि राहिला विषय भंगाराचा तर आता त्यांना ही माहिती हा शोध त्यांनी कुठून लावला मला माहिती नाही, मी कधीही भंगार विकायचा व्यवसाय केला कधीच नाही, माझा गाडी विक्रीचा व्यवसाय होता मी अनेकदा बोललो, आणि हे बघा मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो, मी माझं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, भारतीय जनता पार्टीच्या आणि गिरीश भोंच्या नेतृत्वाखाली मी निवडून आलो, एकनाथराव खडसे साहेबांची मला कधीही मदत घेण्याची गरज पडली नाही, त्यांना तुम्ही विचारा माझ्या प्रचाराला या मला मदत करा, माझा मोबाईल नंबर तरी त्यांच्याकडे आहे का, किंवा असेल तर बाहेरून घेतला असेल, आजवर मी एकही त्यांना कधी फोन केला नाही, कुठल्या तरी एका सार्वजनिक कार्यक्रमात आले असताना 15 वर्षापूर्वीचा त्यांनी एक फोटो व्हायरल केला होता, आता भारतीय जनता पार्टीचा मी जुना कार्यकर्ता यावरनं सिद्ध होतं, नेता आले म्हणून आम्ही मागे तिथं गेलो असू हा एक विषय आहे, परंतु त्यांची कधीही मदत घेण्याची गरज पडली नाही, मी जे काही केलं जे काही उभं केलं ते स्वकष्टाने केलं मेहनतीने केलं माझ्या स्वतः लॉजिक्स आणि आयडियाने केलं, आता त्यांनी त्यांच्याकडेही सगळे कागद माझे आहेत त्यांनी ते सांगावं, आणि त्यांनी काय केलं याची इत्यंभूत माहिती म्हणजे एकनाथ गणपत खडसे गणपत दामू खडसे यांचे परिवार यांचे भाऊ यांच्या जमिनी तिथला पीक पेरा तिथले सर्वे नंबर तिथले गट नंबर तिथले सर्वे सॅटेलाईटचे फोटो पाहिजे असेल तर मी त्यांच्यासमोरच एखाद्या दिवशी त्यांना बोलवा, आणि एखाद्या शेतकरी माणसाने घरामध्ये राहून 7-7 इलेक्शन लढणं नगरपालिका लढणं 2 खासदारक्या लढणं MLC लढणं जिल्हा परिषदा लढणं आणि विधानसभा लढणं असं एखाद्या शेतकऱ्याला शक्य झालं का? माझ्याकडे 100 एकरच्या वर मुक्ताईनगर सावदा फैजपूर या परिसरातले जवळजवळ 100 असे सदन शेतकऱ्यांची नावं गट नंबर सकट आहे, त्यांनी कधीही इलेक्शन लढले नाही, मग एवढे पैसे यांनी कुठून आणले आम्ही असा प्रश्न त्यांना विचारायचा का? मग ते ज्या पक्षात आहे मी बोललोय त्या पक्षाच्या सर्वोच्च नेत्यानेच सांगितलं की हा तुळीपाणीवाला नेता आहे, आता मी तरी त्यात काय बोलावं, त्यांची प्रतिमा काय आहे, त्यांच्या अपहाराच्या सर्व प्रकरणांमध्ये त्यांना 2 वर्षे जेलमध्ये जावायला ठेवावं लागलं, 2 वर्षापर्यंत त्यांना जामीन मिळत नव्हता, याचाच अर्थ की हे सगळं मिसअप्रोप्रिएशन अपहार हे सगळं नैतिकतेला धरून त्यांनी केलं नव्हतं म्हणूनच झालं, येणाऱ्या काळात अजूनही त्यांचे काही कागदोपत्री उत्तरं असतील तर मी ती कागदावर देईल, त्यात काही काळजी करण्याचं कारण नाही.